पत्नीनेच प्रियकराच्या सोबतीनं पतीचा खून केल्याची माहिती समोर आली आहे. देवपाडा येथे राहणारा सचिन दत्तू मुरबे असं मयत व्यक्तीचं नाव आहे. तर पत्नी अरुणा हिनं प्रियकर ऋषिकेश तुपे याला सोबत घेऊन आधी बंदुकीच्या गोळीनं ठार केले, नंतर पुरावे नष्ट करण्यासाठी म्हणून मृतदेह गावाच्या बाहेर जंगल परिसरात जमिनीखाली गाडण्यात आला. दरम्यान नेरळ पोलिसांनी मृतदेह शोधून काढत काही तासातच पत्नी व त्याच्या प्रियकराला या खून प्रकरणात अटक केली आहे. नेरळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोशेर ग्रामपंचायत हद्दीत येत असलेल्या देवपाडा येथे राहणारा सचिन दत्तू मुरबे हा 16 जुलै रोजी घरातून रात्री बाहेर निघाला होता. तर सचिन बेपत्ता असल्याची तक्रार सचिनची पत्नी अरुणा हिनं नेरळ पोलीस ठाण्यात दिली होती. दरम्यान नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांनी 22 जणांची एक टीम तयार करून शोध मोहीम सुरू केली होती. आज शनिवार सकाळीच्या सुमारास देवपाडा येथील गावाच्या काही अंतरावर जंगल परिसरात सचिनचा मृतदेह जमिनीखाली आढळून आला. सचिनच्या डोक्याच्या मागील बाजूला बंदुकीची गोळी लागली असल्याचं पोलिसांना दिसून आल्यानं त्या अनुषंगानं नेरळ पोलिसांनी तपास सुरू केला असताना पोलिसांनी संशयित म्हणून प्रथम गावात राहणारा ऋषिकेश तुपे या तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं असता मयत सचिन याची पत्नी अरुणा हिचे आरोपी ऋषिकेश सोबत विवाहबाह्य प्रेमसंबंध होते आणि त्यातूनच पती सचिन अडसर ठरत असल्यानं दोघांच्या सहमतीनं पतीचा काटा काढण्यात आला. त्यासाठी ऋषिकेश यानं सचिनला त्या दिवशी जंगलात शिकारीसाठी नेले होते आणि तेथेच वेळ साधून मागून ठासणीच्या बंदुकीनं सचिनच्या डोक्याच्या मागील बाजूस गोळी झाडून त्याला ठार केले होते. धक्कादायक गोष्ट म्हणजे सचिन आणि अरुणाचे प्रेमविवाह झाले होते. त्यात सचिन आणि अरुणाला 4 मुले असून अरुणा कपडे शिवण्याचं काम करीत होती तर पती सचिन रिक्षा चालवून आपली सुखी संसाराचा गाडा हाकत होता. परंतु अरुणा हिचे गावातील राहणारा ऋषिकेश तुपेया सोबत विवाहबाह्य प्रेमसंबंध होते. एकूणच या प्रकरणात अधिक तपास नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे तर पोलीस उपनिरीक्षक नितीन मंडलिक यांच्यासह नेरळ पोलीस करतायत. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, नेरळ.